बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे राज्यात लवकरच लोकायुक्त कायदा लागू होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणाऱ्यांना टीका करण्याचा अधिकार नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक पत्रकार परिषद पार पडली. यात फडणवीसांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. नवीन लोकायुक्त कायदा तयार करण्याच्या विधेयकाला आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आमच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि आता याच अधिवेशनामध्ये नवीन लोकायुक्ताचं बिल मांडणार आहोत. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस. मुख्यमंत्र्यांना देखील लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचं काम हे सरकार करणार आहे. मंत्रिमंडळ देखील आता लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहे. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावा मागणारे मांडीला मांडी लावून बसतात आणि महापुरुषाच्या अपमानाबद्दल हे बोलतात. वारकरी संतांबद्दल अतिशय हीन दर्जाने बोललं जातं, त्यांना मंचावर घेऊन हे महापुरुषाच्या अपमानाबद्दल बोलतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे देखील माहिती नाही. त्याच्या सालाच्या संदर्भात वाटेल तसे या ठिकाणी साल मानले जातात. तर अजित पवारांच्या तोंडी खोक्यांची भाषा शोभत नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. तसंच आम्हाला राज्याचा लवासा करायचा नाही असंही एकनाथ शिंदेंनी यावेळेस म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की हे खोके सरकार आहे. मी त्यावर यापूर्वी जास्त काय बोललो नाही पण अजितदादांच्या तोंडून ही भाषा खोक्यांची मला वाटतं शोभणारी नाही. कारण खोक्यांचा जर एकावर एक ढीग लावला एवढं शिखर उंच होईल की ते बघता बघता नजर पोहोचणार नाही, पोचली तर तिथून कडेलोट होईल. राज्याचा काही लवासा करायचं नाही आहे.